अक्कलकोट येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिर परिसर इथं भाजप, शिवसेना, रिपाई, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजींच्या प्रचाराच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ प्रतिमेचं पूजन करून विजय संकल्प व जाहीर सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजप तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, राजेंद्र मिरगणे, दत्तांना तानवडे, आनंद तानवडे, नगराध्यक्ष शोभा खेडगी, भीमाशंकर इंगळे, महेश डिंडोळे, गणेश वानकर, यशवंत घोगडे, सुनील बंडगर, मोतीराम राठोड, संजय देशमुख, बसलिंगप्पा खेडगी, बाळासाहेब मोरे, सुरेखा होळीकट्टी, प्रदीप पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, नगरसेवक बंटी राठोड, योगेश पवार, प्रभाकर मजगे, मल्लस्वामी महेश पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 1 रुपया दिला तर 25 पैसे सर्वसामान्य माणसाच्या पदरात पडायचे. मोदीच्या काळात दिल्लीतून 1 रुपया दिलेली रक्कम थेट खातेदाराच्या खात्यात येते. पूर्वी 45% श्रीमंतांच्या घरात शौचालय होतं. मोदींच्या काळात गरिबांच्या घरात शौचालय आलं. देशात 98% शौचालय पूर्ण झाली आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळात गरिबांच्या झोपडपट्टीतून धूर निघत होता. उज्ज्वला योजनेमुळं नागरिकांच्या घरात गॅस आल्यानं गरीब धूरमुक्त झाले आहेत. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा मोदी यांचा संकल्प आहे. भाजप सरकारनं आयुष्यमान योजना आणली. या योजनेचा फायदा प्रत्येक कुटुंबाला मिळतो आहे. मुद्रा लोनमुळे गरीब व्यावसायिकांना मदत मिळते. 60 वर्ष पूर्ण झालेल्या शेतकरी व इतरांना पेन्शन योजना आणलेली आहे. सोलापूर ते अक्कलकोट 4 पदरी रोडसाठी 464 कोटी निधी दिला आहे. त्याचबरोबर पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर या रस्त्यांकरता मोठा निधी देण्यात आला आहे. या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा कोण उंच ठेवू शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आहे. या देशाची सुरक्षा, या देशाचा विकास हा कोणाच्या हाताने घडू शकतो याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे. 60 वर्ष या देशामध्ये आपण काँग्रेसचं एक सरकार बघितलं. अनाचारी, दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी अशी एक मालिका 60 वर्षापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या देशाला प्राप्त झाली. पण गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये आपण बघितलं, गेल्या 5 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सर्वसामान्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणारं सरकार या भारतामध्ये आलं. ज्या प्रकारे सामान्य माणसाकरता काम झालं, ज्या प्रकारे आपल्या देशाचा स्वाभिमान उंचावला, ज्या प्रकारे देशाची सुरक्षा वाढली, 5 वर्षामध्ये एक गुणात्मक परिवर्तन या ठिकाणी आपण होताना बघितलं. बंधू भगिनींनो, काँग्रेस पार्टी ही केवळ घोषणा करते. काल परवा त्यांनी पुन्हा घोषणा केली. काय म्हणाले? आम्ही गरिबी हटवू. मला कधीकधी आश्चर्य वाटतं ना, लाज का वाटत नाही. बघा, राहुल गांधींचे पंजाबा म्हणाले होते गरिबी हटव, हटली नाही वाढली. राहुल गांधींची आजी म्हणाली गरिबी हटव, हटली नाही वाढली. राहुल गांधींचे वडील म्हणाले गरिबी हटव, हटली नाही वाढली. राहुल गांधींची आई म्हणाली गरिबी हटव, हटली नाही वाढली. आता राहुल गांधी पुन्हा म्हणतात गरिबी हटव. काय खाऊन तुम्ही गरिबी हटवणार आहे? या देशामध्ये गरिबी हटवण्याचं काम मोदीजीच करू शकतात. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजेंद्र मिरगणे, संजय देशमुख, महेश हिंडोळे, सुनील बंडगर, सोपन निकते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.